शिवसेनेचे महापौर त्र्यंबक तुपे आणि उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आज राजीनामा सादर केला. प्रभारी महापौर म्हणून बन्सी जाधव यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युतीची सत्ता असल्यानं निवडणुकीनंतर युतीमध्ये झालेल्या करारानुसार 1.5 वर्ष शिवसेनेचा तर 1 वर्षाच्या कालावधीसाठी भाजपचा महापौर राहणार असा करार झाल्याप्रमाणे सुरुवातीला 19 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानं महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांनी आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेनंतर आपला राजीनामा दिला. महापालिकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आपला राजीनामा महापौर त्र्यंबक तुपे यांना सादर केला. महापालिकेच्या प्रभारी महापौर पदासाठी निवडण्यात आलेल्या शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवक बन्सी जाधव यांच्याकडे प्रभारी महापौर पदाचा पदभार दिल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांनी आपला महापौर पदाचा राजीनामा प्रभारी महापौरांकडे सुपूर्द केला. यावेळी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी नगरसेवकांसह मनपा अधिकारी उपस्थित होते. आपल्या शहराच्या विकासासाठी आपण सदैव एकत्रित मिळून आपण सर्वांनी एकत्रित काम करणं गरजेचं असं मला वाटतं. अनेक योजना आपण पूर्ण करण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले. त्याच्यामध्ये माननीय आयुक्त साहेब आपणही जसं स्मार्ट सिटीच्या विषयाला आपण हात घातल्यानंतर आपणही शहर त्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये आलो. तुमचंही या ठिकाणी अभिनंदन. एकत्र जमून जर काम केलं तर मला वाटतं मग ते पदाधिकाऱ्यांचं सहकार्य असेल प्रशासनाचं असेल तर नक्कीच आपण आपल्या शहराचा विकास शहराची डेव्हलपमेंट आपण केल्याशिवाय राहत नाही राहणार नाही असं मला वाटतं. मी परत एकदा सर्व सन्माननीय सदस्यांचं सर्व पक्षीय सदस्यांचं त्यांच्या नेत्यांचं पण मी या ठिकाणी आभार मानतो.